आणि अहमदनगरच्या युवकांना तुम्हाला लवकरच विधानसभेमध्ये बघण्याची इच्छा आहे, तर यावर तुमचा विचार काय आहे? आणि मला असं वाटत नाही की त्यांनी मला भाजपमध्ये बोलवण्याची ऑफर दिली. नमस्कार सर, तुम्ही मराठीमध्ये अनुवादित केलेलं सिटीजन व्हील हे पुस्तक कशावर आधारित आहे? सिटीजन व्हील हे पुस्तक अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम, जे सॅन फ्रान्सिस्को म्हणजे एक प्रगत शहर अमेरिकेतलं आणि जगातलं मानलं जातं, त्याचे महापौर होते 10 वर्ष ते. त्या काळामध्ये त्यांनी जे विकास कामं तिथे केले आणि ते करत असताना टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला, लोकांचा सहभागाचा वापर कसा केला, या सगळ्या गोष्टीवर आधारित ते पुस्तक आहे. तुम्हाला का असं वाटलं की हे पुस्तक आपण मराठीमध्ये अनुवादित करावं? कारण त्यातल्या संकल्पना इतक्या हे आहेत की आपण आज बघतो की आपल्या अवतीभोवती शहरांमध्ये, विशेष करून आपल्या देशातले सगळे शहर जर म्हणले तर खूप अडचणीच्या याच्यामध्ये सापडले. ट्रॅफिक चं मॅनेजमेंट खूप अडचणीचं आहे. पूर्वी आपण कायम बघतो की लहानपणी आपल्याला लोक सांगायचे, आपले आई वडील सांगायचे की आम्ही या टोकाकडून त्या टोकाकडे 10 मिनिटात जायचो. आता एक एक तास, म्हणजे नगर शहरामध्ये देखील जर तुम्हाला स्टेशनवरून सावेडी जायचं असेल तर एक एक तास लागतो, इतकी अवस्था आहे. त्याच्यात आता उड्डाण पूल झाला म्हणून ठीक आहे, नाहीतर कधी कुठं अडकेल याचे काही सांगताच येत नव्हतं. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीवर मला असं वाटतं की आता जर आपण बदल केला नाही तर दुसरं एक आपल्या नगर शहरावर आपला कायम जो आपलं बोलत असतो ते म्हणजे हे रिटायर लोकांचं शहर व्हायला लागलंय. आणि जी नवीन पिढी आहे, आपली सगळी मुलं आहेत, ते सगळे पुण्या मुंबईला जायला लागलेत आणि ते परत यायला तयार नाहीये, कारण ती लाईफस्टाईल इथं नाहीये. म्हणजे अनेक वर्षांनंतर आज मॅकडोनाल्ड आपल्याकडे आलंय तर किती आनंद लोकांना झालाय की काय करून काय नाही असं झालंय. कारण फक्त पैसे कमवणं म्हणजे रोजगारापुरते स्थलांतर आता होत नाही, तर स्थलांतर होताना लाईफस्टाईल हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. आरोग्य चांगलं पाहिजे, शिक्षण पाहिजे, त्याचबरोबर मल्टिप्लेक्स चांगलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी मॉलमध्ये गेलं पाहिजे, मॅकडॉनल्डचा बर्गर पाहिजे, ही जी सगळी भावना आहे शहर विकासाची, मला असं वाटतं की ती एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून आपण जर काम केलं तर हे सगळे चॅलेंजेस निघू शकतात. आणि म्हणून ते सिटीजन व्हील आपण तयार केलं. अगदी सर, युवकांच्या आवडीनिवडी अगदीच तुम्ही ऑब्झर्वेशन खतरनाक आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला एक समृद्ध असा राजकीय वारसा लाभलेला आहे आणि अहमदनगरच्या युवकांना तुम्हाला लवकरच विधानसभेमध्ये बघण्याची इच्छा आहे, तर यावर तुमचा विचार काय आहे? आता लोकांना तिथं मला बघायची इच्छा आहे, तिथं जाण्याचं माझं ध्येय असलं पाहिजे. परंतु कसा होईल काय होईल, राजकारणात हे सगळं राजकारण हे जरतरवर चालत नाही, राजकारण हे परिस्थितीवर अवलंबून असतं. जशी जशी परिस्थिती निर्माण होईल तसं तसं संधी मिळेल. आशा आहे लवकरच ती परिस्थिती निर्माण व्हावी आणि तुम्ही विधानसभेत यावे, अहमदनगरच्या युवकांची इच्छा पूर्ण व्हावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या कामाचं कौतुक केलं आणि तुम्हाला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील दिली आहे, तर यावर तुमचा विचार काय आहे? नाही, त्यांनी एका चांगल्या भावनेतून ती भावना व्यक्त केली आणि मला असं वाटत नाही की त्यांनी मला भाजपमध्ये बोलवण्याची ऑफर दिली. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की सत्यजित सारख्या तरुणांना संधी द्या, नाहीतर आमचा त्याच्यावर डोळा आहेच, अशा पद्धतीने ते बोलले. त्यामुळे मला असं वाटतं की संधी देण्याची जबाबदारी जी आहे ती मी ज्या पक्षामध्ये गेले 22-23 वर्ष संघटनेत काम करतो आहे त्या पक्षाची ती जबाबदारी आहे आणि माझा पक्ष त्याचा विचार करेलच नक्कीच. आणि अहमदनगरकरांच्या इच्छाही तुम्ही लवकरच पूर्ण करताल अशी आशा आहे. धन्यवाद सर. थँक्यू.